2017 शेवट तोंडावर आलेला असतानाच मुंबईकरांची आजची सकाळ एका भीषण वृत्ताने झाली. मध्यरात्री मुंबईचा उच्चभ्रू परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमला मिल परिसरातल्या मोजो रेस्टॉरंटला भीषण आग लागली. वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या या रेस्टॉरंट खचाखच गर्दी असताना लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला, 12 जण जखमी आहेत. या प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. आगीचे हे लोट गुरुवारी रात्री कमला मिल मध्ये काय घडलं त्याची भीषणता दाखवत आहे. दारूचा पूर, ग्लॅमर, म्युझिक या सगळ्यांच्या साथीनं मोजो बिस्ट्रो लाउंज मधली पार्टी ऐन रंगात आली होती. कुणाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं तर कुणाच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेळ साधारण रात्री 12:30 त्यावेळी अचानक रेस्टॉरंटमध्ये आग लागली. कुणाला काही कळण्याच्या आतच आगीनं रौद्र रूप धारण केलं. ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये बांबू आणि प्लॅस्टिकच्या मदतीनं छत तयार करण्यात आलं होतं, त्यामुळे पाहता पाहता आग पसरत गेली आणि अख्ख्या लाउंजला आगीनं कवेत घेतलं. पाहता पाहता अख्ख्या रेस्टॉरंटचा अक्षरशः कोळसा झाला. रात्री 12:30 ते सकाळी 6:30 अशी तब्बल 6 तास आग धुमसत होती. 6:30 सुमाराला अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. टेरेस के ऊपर जो रेस्टोरेंट थे वन अबव और एक मोजोस, ये रेस्टोरेंट टेरेस रेस्टोरेंट में फायर हुआ है. फायर पूरा अंडर कंट्रोल है. 8 फायर इंजन था, 5 टैंकर था, स्पेशल अप्लायंस है और एम्बुलेंस है. आग लागली त्यावेळी रेस्टोरेंट मध्ये 150 च्या आसपास लोक होते. आग लागल्याचं लक्षात येताच लोक सैरावैरा पळू लागले. रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये काही मुली होत्या, त्या तिथंच अडकून राहिल्या आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. आग अतिशय वेगानं पसरली. वाट दिसेल तिथं अनेक जण पळत गेले. या इमारतीतल्या काही कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या एका जिन्यावरून लोकांना खाली आणलं. मी एका साईडनं पायपावरून चढून येऊन ती दरवाजाला पाठ देऊन ती दरवाजा तोडून टाकला. म्हणजे कमीत कमी 150 ते 200 लोक असतील. एकदम माझ्या अंगावरती आली, त्यांना बरोबर सेफली नेऊन मी तो दरवाजा तोडून सगळ्यांना 150 ते 200 लोकांना खाली उतरवल्यानंतर खाली कॉल करून ह्याला सांगितलं. त्यांना घेऊन मी तिथे मेन गेटला आपला काढून ओपन मध्ये घेऊन गेला आणि एक साईडला थांबवला. नंतर बोलला तिथे कोणी जाऊ नका आणि सर्वांना खाली. नंतर मी फायरवाल्याला पण कॉल केला दोनदा. फायरवाल्याला पण कॉल केला होता. तिथे पूर्ण आग लागली होती आणि बांबू पण पडली होती. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या हॉटेलमध्ये आग प्रतिरोधक यंत्रणा होती का, नेमकं शॉर्ट सर्किट कुठे झालं याची चौकशी सुरू आहे. पण या रेस्टॉरंटमध्ये प्लास्टिक, बांबू आणि लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, त्यामुळे आग भडकल्याचा संशय आहे. त्याचबरोबर या रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर्सकडून आगीशी खेळ केला जात होता का, पबमध्ये हुक्का दिला जात होता का, याचाही तपास सुरू आहे. आगी प्रकरणी रेस्टॉरंटच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेस्टॉरंट तब पूरा जल गया है, उसका जांच होएगा कि इसके अंदर फायर फाइटिंग सिस्टम जो हमने रेकमेंड किए थे वो है कि नहीं, उनके पास पेपर वर्क है कि नहीं, ये सेकंडरी पार्ट है. या परिसरात बरीच कॉर्पोरेट ऑफिसेस, रेस्टॉरंट्स आणि पब्स आहेत. सुदैवानं ही आग जवळच्या रेस्टॉरंटमध्ये पसरली नाही. आणखी महत्वाचं म्हणजे या इमारतीत जेवढी रेस्टॉरंट्स आहेत त्या सगळ्या रेस्टॉरंट्सना लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा साठा याच इमारतीत केला जातो. सुदैवानं आग तिथपर्यंत पसरली नाही, त्यामुळं आणखी होणारी मोठी हानी टळली. पण वर्षाच्या शेवटी पबमधली आग झटका लावून गेली. सागर कुलकर्णी आणि अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.